7 तारखेपर्यंत त्यांना मॅजिस्ट्रियल कस्टडी रिमांड दिलेला आहे. त्यामुळे आता जामीन होण्याचा मार्ग एक प्रकारे मोकळा झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. एवढी महागडी कार घेऊनसुद्धा रजिस्ट्रेशन न करता ती गाडी चालवण्यात येत होती, याचा अर्थ सरकारची फसवणूक झालेली आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकते. त्यामुळे 420 कलम लावलेला आहे. 7 आरोपी एकूण होते, सगळ्यांनाच मॅजिस्ट्रियल कस्टडी दिली. 6 आरोपी व्यवस्थित जमा झालेले असताना पोलिसांचं तरी पण त्यांना PCR पाहिजे होता, त्यामुळे न्यायालयाने PCR देण्यासाठी नकार दिलेला आहे. आणि 6 तारखेपर्यंत त्यांना मॅजिस्ट्रियल कस्टडी रिमांड दिलेला आहे. त्यामुळे आता जामीन होण्याचा मार्ग एक प्रकारे मोकळा झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. आज जामीनासाठी नाही, कारण की 5 वाजून गेलेले असल्यामुळे त्यांनी जामीनासाठी अर्ज केलेला नाही आहे, पण उद्या ते लवकर सकाळी अर्ज करतील असं दिसतं. म्हणजे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट ही आहे की काल आपल्या सगळ्यांसमोर मी सांगितलं होतं की दारूबंदीचं सेक्शन लावलं पाहिजे, आणि त्यांनी आज दारूबंदीचं कलम 2 कलमं लावलेले आहेत. त्यानंतर 420 हे कलम लावलेलं आहे, कारण की गाडीचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे. 1000 काही रुपये असतील, पण ती सरकारची तेवढ्या अमाऊंटची फसवणूक आहे, आणि म्हणून 420 लावलं आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे. आता 420 टिकाऊ आहे की नाही हा वेगळा मुद्दा आहे, पण एवढी महागडी कार घेऊनसुद्धा रजिस्ट्रेशन न करता ती गाडी चालवण्यात येत होती, याचा अर्थ सरकारची फसवणूक झालेली आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकते. त्यामुळे 420 कलम लावलेला आहे. जे वाढीव कलमं लावलेले आहेत ते आरोपींसाठी कठीण जाणार आहेत पुढे, आणि त्यामुळे मला असं वाटते की त्यांनी केवळ जामीनावर आज फोकस केलेला असल्यामुळे या कलमांना विरोध करण्यात आलेला नाही, पण जामीन झाल्यानंतर जे वाढीव कलमं पोलिसांनी लावलेले आहेत त्यालासुद्धा आरोपीतर्फे विरोध करण्यात येईल असं मला वाटते. बघा, नवीन युक्तिवाद कोणते झालेले नाही आहे, कारण की खरं एवढं मोठं म्हणजे कायद्याच्या दृष्टीने पाहिलं तर ते मोठं प्रकरण नाही. ते संवेदनशील प्रकरण आहे, भावनाशील प्रकरण आहे. 2 मुलांचा अपघातात मृत्यू झालेला आहे, त्यामुळे ते अत्यंत गंभीर प्रकरण आहे. परंतु कायद्याच्या दृष्टीने ते एक साधं प्रकरण आहे ज्याच्यामध्ये जामीन होण्याची शक्यता जास्त असते, कारण की सगळ्या आरोपींना अटक झालेली आहे. पोलिसांना जो तपास करायचा आहे, मोबाईल जप्त करायचे आहे, DCR आणि सगळं फुटेज जप्त करायचं, सगळं त्यांनी केलेलं आहे. आणि जे पब ओनर्स आहेत त्यांच्यातर्फे वकिलांनी आज जे कागदपत्र पबच्या रजिस्ट्रेशनचे आणि बाकी सगळे आहेत, किंवा त्यांच्या बिअर बारच्या परमिटचे, ते सगळेच कागदपत्र त्यांनी स्वतःच कोर्टामध्ये दिलेले आहे. त्यामुळे जो एक ग्राउंड होतं पोलिसांचं की आम्हाला पब आणि बिअर बार किंवा यांचे लायसन्स परमिट आणि त्यांच्या सगळ्या कागदपत्रांची तपासणी करायची आहे, स्वतःच कागदपत्र पोलिसांना आज न्यायालयाच्या मार्फत देण्यात आलेले असल्यामुळे तो सुद्धा मुद्दा आपोआपच गौण झाला, आणि म्हणून न्यायालयाने त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी दिली. एकूण किती जण होते? 7 आरोपी एकूण होते, सगळ्यांनाच मॅजिस्ट्रेट कस्टडी दिली. 6 आरोपी एक जुवेनाईल.